हॅलो, नमस्ते. मी प्रज्ञा, स्वागत आहे पुन्हा तुमचं एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही स्वामी समाधांच्या मठात गेलेलो, भुई गावाला, जे आहे वसई वेस्टला. आणि आता आम्ही चाललो आहे इकडेच, आहे ना, आता हो नालासोपारा नालासोपारा वेस्टमध्ये जवळच आहे इथून. तर आता ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते छोटासा. तर चला आपण जाऊया. आज पुन्हा चाललो आहे स्वामी समाधांच्या मठामध्येच, जे इकडे जवळच आहे. तर चला. इथे एक महादेवाचं मंदिर आहे. इथून जायचं जे बिल्डिंग मध्येच आहे, तुम्ही दाखवते तुम्हाला पुढे जाऊन. घरामध्ये जाऊ. नमस्कार. तर मी आता आरतीला सुरुवात होते. आपण आता आरती करून घेऊ. महाराज की जय. नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला तुझसा ब्रह्मांडाचा हाच पिता.
नाही कुणी गुरुवर स्वये आज सूत्रधार नवनाथी आदिनाथ नाथांचा जगन्नाथ नर देवी नरसिंह प्रगटला तरू नासिकाच्या कश्यपुला अस्तिकाची देण्या गती कधी झाले पाण्यावरी कर आचय कधी जाई हिमाचली कधी गिरी हरवरी कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी त्याचे हाती दत्त गुरु एक मारकाच्या कानोकानी गेला स्वयं चिंतामणी सुखी वावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी शिर धावी पदा दंडवत स्वामी पदा दंडवत वर्तार वर्ता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर उदेशेंदुराची कंठी जळते माळमुक्ता फळाची जय देव जय देवाची उठी कुंकुंडेश्वरा हिरे करीत मुकुट शोभा तो भरा कुंडुकी लंबोदर पीतांबर कैवर वंदना सरसुंद वक्र सुंदरी नैनाचा वर्तारे सगळी जय देव जय दुर्गे दुर्गट बारी तुझमी संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मामयी जय देव जय देव महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारुक संजीवनी जय देव जय देव त्रिभुवन भुवनी माता तुझैसे नाही चारी शमले परम जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरतीओ वाळू जणी ठेवून या माता समर्थ जय श्री आरतीओ वाळू जणी ठेवून या माता ती ऐकून कानी कीर्ती ऐकून कानी चरणी नीलो रे चरण प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा तुझा दास मीनी सुरी नाम नादा क्षमेची असे याचना तत्पदाला समर्था तुझ्या वीण प्रार्थू गुणाला मला काम प्रार्थू गुणाला नको अंधू त्वरे धावलेली तुझ्या वीण नाही तुझी श्रेष्ठ आई अनाथासिया समर्था तुझ्या वीण प्रार्थू मला निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी निपाय आज्ञे विळखाने त्याला परलोकी नाभीती दयाला उगाची विदोषी वहे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होईल अरिशक्य करतील स्वामी अशक्य अरिशक्य करतील स्वामी अशक्य अरिशक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी शिवाशिवधर विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय ओम श्री युद्धानी माते की जय ओम श्री महालक्ष्मी माते की जय ओम श्री गावदेवी माते की जय
स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री देव दत्त। नमस्कार मंडळी, तुम्ही आता बघितलं स्वामी समर्थ मठाची स्थापना अशी सुंदर प्रकारे केलेली आहे। आणि आता हा रूम आहे इकडे, आणि हे इकडे काका आहे। काका आपलं नाव कसं? सुदेश विठ्ठल आडमुळकर, मी राहायला गेगावत आहे आणि महापालिकेमध्ये सेवेला होतो मी। तर आता निवृत्त झाल्यामुळे मी मुलाच्या नावाने हा रूम घेतलेला आहे। आणि स्वामीजी मला मनापासून लहानपणापासून मी स्वामींच्या सेवेत आहे, तर मनापासून स्वामींची सेवा करण्यासाठी हा मी रूम मठ बांधलेला आहे। तर हा मठ नाला सुभारामध्ये निळे मोळे गावात तपस्या रिक्षा स्टँडच्या बाजूला आहे, शुभांगण टॉवरमध्ये रूम नंबर 3 मध्ये आहे। दररोज येतात का तुम्ही सगळे? हो आरती रोज येतात ना। अजून काय माहिती द्या तुम्ही काही? तुमचं नाव सांगा। मी स्वरा घोले। आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला इतक्या जवळवर आलंय, म्हणजे गुळगावला खूप लांब आहे वसईला, मग आम्हाला इतक्या जवळ आलोय। दर रविवारी इथं भजन होतं आणि भजन पण इतकं सुंदर असतं, दादर मोठा सेटच असतं। आणि प्रत्येक गुरुवारी म्हणजे खूप माणसं असतात, म्हणजे आता यायला जमत नाही, पण प्रत्येक गुरुवारी खूप म्हणजे छान आरती वगैरे असते आणि रोज तर छानच सेवा वगैरे छान। आम्ही ते येऊन वाचन वगैरे करत असतो, महाजप करतो आणि खूप चांगलं शिवाणी आम्ही। तुम्ही कधीपासून येत आहे म्हणजे? म्हणजे आता पण 3-1 महिने झाले, म्हणजे आताच समजलं मला। अच्छा, मी तर राहून 9 वर्ष झाली, पण मला आत्ता समजलं। जेव्हा भेटते जे नशीब असते तेव्हाच भेटतं ते, बरोबर। पण आम्ही तिला जायचो गुळगावला बसलेला, पण ते नाही पॉसिबल होत। मी स्वामींच्या सेवेत आलं तर खूप छानच वाटतं अगदी। ह्या ताई पण येतात ना? हो मी पण। तुम्ही कधीपासून येत आहे? मला आता वर्ष होत, वर्ष झालं ना। तुम्ही पण येता इकडे? हा, बाकी सगळेच येतात इकडे। आणि आता ह्या पण येतात बाकी। आणि आता आरती सुद्धा झाली, ती पण तुम्ही बघितली। अशी रोजच आरती होते ना आपल्याकडे? रोज आरती होते। आणि कधी अजून काय असतं इकडे? 4 उत्सव आमचे होतात। गुरु पौर्णिमा, प्रगट दिन, स्वामींची पुण्यतिथी आणि आता दत्त जयंती मोठ्या उत्सवात झाली। आणि आता आम्ही अक्कलकोटला दरवर्षी सणाप्रमाणे नवीन वर्ष साजरे करतो, पण आमच्या भक्तगणांनी 35-40 लोकांनी शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे या लोकांनी तो आनंदाने साजरा केलेला आहे। आणि रविवारी त्याचप्रमाणे भजन पण या लोकांनी, मी नसताना पण या लोकांनी केलेलं आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता की काका नसताना पण हे भक्त सगळे व्यवस्थित करतात इकडे, हो ना काका? असं आहे मठ, बघून घ्या तुम्ही पुन्हा एकदा। तुम्ही आम्हाला छान प्रकारे माहिती दिली काका, आणि तुमच्या सगळ्यांचे पण आभार।